सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वाद साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी, नारायणी नमस्तुते। बऱ्याचशा ताईंचे दादांचे एकच प्रश्न होते की व्यवसाय चालत नाहीये, उद्योग चालत नाहीये, आमच्या नोकरीमध्ये आम्हाला बिलकुल पण यश नाहीये। तर शीतलताई, तुम्ही कोणत्या सेवा करता जेणेकरून तुमचा एवढा छान व्यवसाय चाललेला आहे, त्याचबरोबर तुमच्यावरती स्वामींची कृपा सुद्धा आहे? तर कसं असतं माहितीये का, एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की आपलं कर्म पण चांगलं असावं लागतं। जसं की प्रत्येक माणसाचा एक काहीतरी सुखदुःखाचा प्रवास असतो, तसा माझाही खूप मोठा प्रवास आहे। खूप मोठ्या प्रवासानंतर मी इथंपर्यंत पोचले। माझ्या आयुष्यामध्ये खडतर प्रवासात स्वामींसारखे मला गुरु लाभले, आणि स्वामींच्या कृपेने बघा, आज स्वामी मूर्ती आर्ट उभा आहे। नुसतं उभा नाहीये, तर या स्वामी मूर्ती आर्टमध्ये जवळपास 10 लोकांना स्वामींनी रोजगार निर्मिती केली। निमित्त मात्र मी आहे, माझ्या माध्यमातून स्वामींनी त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती केली। तर हा व्यवसाय बघा, छोट्या गोष्टीतून सुरुवात झाली होती याची। जसे की स्वामींचा दृष्टांत झाला, अपघात झाला, त्याच्यानंतर खूप काही झालं। हा अनुभव तुम्हाला माझ्या आजच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा बघायला मिळेल। कालची कम्युनिटी चेक करा, यूट्यूबवर जायचं आणि स्वामी माय लाईफ शीतल दृष्टांत भाग एक तुम्ही सर्च केला तरी 2 भाग, त्याच्यामुळे तुम्हाला माझा पूर्ण जीवन प्रवास, माझ्या अपघातापासून जे स्वामी सेवेमध्ये कसे आले हे तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर बघा, व्यवसाय उद्योगासाठी काही सेवा आपल्याला कराव्या लागतात आणि त्यासोबत आपला कर्मभोग सुद्धा चांगला असावा लागतो। तर व्यवसाय उद्योगामध्ये बघा, आता तुम्ही ही बघितली, आपली सगळी पॅकिंगची रूम आहे, आपलं ग्राउंड फ्लोअरला रो हाऊस आपला आहे, तर त्याचबरोबर बघा पाठिंबा गार्डन सुद्धा आहे, त्याच्यामध्ये बरेचसेच बॉक्सेस वगैरे आपण ठेवलेले असतात। त्याचबरोबर बघा, इथं माता लक्ष्मींची छान अशी सेवा होते। तर आमच्या 2-3 रूम ज्या आहेत त्या पूर्ण बिझनेससाठी आहेत। एका रूममध्ये पॅकिंग चालतं, एका रूममध्ये ऑर्डर घेण्याचं काम चालतं, आणि एका रूममधून ते डिस्पॅचिंग होतं। त्यामुळं ह्या रूममध्ये मी स्पेशली महालक्ष्मीचं स्थान बनवलेलं आहे, कारण कोल्हापूरची मी असल्यामुळं, म्हणजे कोल्हापूर सांगली 32 शिराळा असं गाव आहे, पण लवकर कळत नाही, त्यामुळे माझं जे गाव आहे ते 32 शिराळामधलं आहे। त्याचबरोबर बघा, कोल्हापूर महालक्ष्मीवरती आधीपासून माझी श्रद्धा आहे बरं का, अगदी लहानपणापासून। त्यामुळे स्वामी तर गुरु आहेत आणि ह्या सुद्धा माझ्या आई आणि माझ्या गुरु आहेत। त्यामुळे कोल्हापूरला गेल्यानंतर हा लक्ष्मी मातेचा मी फोटो आपल्याला भेटला होता, तर तो आपल्या बिझनेसमध्ये मी ठेवला आहे। अगोदर दुसरा होता, पण आता हा सध्या, म्हणजे काय माहिती, आईंना माझ्याबरोबर यायचं होतं, त्यामुळे महालक्ष्मीच्या चरणाचं कुंकू सुद्धा आपण घेऊन आलो, आणि ते कुंकू श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून तुम्हाला अगदी घरपोच ते मी पोहोचवण्याची सेवा करते। श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून, विधिवत पूजा करून, सिद्ध करून तुम्हाला ते घरपोच मिळते। तर माता लक्ष्मीच्या चरणाचं कुंकू आणि त्यांच्या कपाळाचं कुंकू एका डब्बीमध्ये चांदीच्या मी ठेवलेलं आहे। ते प्रत्येक वेळेस ज्या ताईंनी श्रीयंत्र बुक केलं, जसं की आर्थिक प्रॉब्लेम आहेत, कर्जबाजारीपणा आहे, घरामध्ये पैसा टिकत नाहीये, घरामध्ये शांतता नाहीये, परिवारामध्ये एकोपा नाही, म्हणजे अनेक पैशा रिलेटेड भरपूर ताईंचे प्रॉब्लेम्स आहेत। जॉब करतात, काम करतात, व्यवसाय करतात, पण पैसा टिकत नाही, सतत घरामध्ये आजार पण असतं, अनावश्यक खर्च जास्त होतो, आणि मनाला शांती पण नसते, घरामध्ये सुख समाधान लाभत नाही। त्यामुळे लक्ष्मी मातेची सेवा, धनलक्ष्मी कुंचन सेवा ही मी तुम्हाला नेहमी सांगते। तर आज तुमच्यासोबत बघा, आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत, तर टीम आपली 6 घरी जाते, तर त्यावर बघा संध्याकाळी 6:30-7:30 दरम्यान मी माता लक्ष्मीची पूजा कशी करते, म्हणजे संध्याकाळी बरं का, सकाळी तर ह्यांना तुपाचा दिवा असतो, त्याचबरोबर अगरबत्ती असते, फुलाचा गजरा असतो, आणि व्यवसाय उद्योग खूप चांगल्या पटीने चालण्याचा। जसं तुमचा व्यवसाय आज बघा 30,000 कमवतोय, तर 30,000 1,00,000 रुपये होण्यासाठी कोणती सेवा करावी, म्हणजे आपल्या व्यवसायाची एक पायरी असते, स्टेप बाय स्टेप व्यवसाय वाढतो बरं का, आणि वाढत नाही असं नाही, पण काही सेवा आपल्याला कराव्या लागतात। तर बघा, ह्याच्यामध्ये मनी मॅग्नेट पॅरेट तुम्हाला मी सांगितलं, तो लक्ष्मी आकर्षित करणारा एक दगड आहे, तुमचा व्यवसाय हा सक्सेसफुल बनवतो। तर पॅराइटचे भरपूर चांगले असे रिझल्ट आहेत बरं का, तुम्ही कम्युनिटी चेक करा। बऱ्याचशा ताईंना बिझनेसमध्ये ह्या पॅराइटमुळं खूप चांगला फरक पडलाय, चांगला रिझल्ट जाणवतो। तर हा दगड आपल्या देशामध्ये तयार होत नाही, ह्याची उत्पत्ती बाहेरच्या देशामध्ये असते। तर हा बघायला असं पॅराइट असं म्हणतात, तर हा पॅराइट जो आहे तो लक्ष्मी आकर्षित करायचं काम करतो। लक्ष्मी आकर्षित होते आणि तुमचा व्यवसाय उद्योग जो आहे तो 3 पटीने वाढतो, म्हणजे 1,00,000 पटीने वाढतो असं मी ठाम सांगू शकते, कारण माझा स्वतःचा स्व अनुभव आहे बरं का। तर हा पॅराइट दगड आहे, मनी मॅग्नेट पॅरेट स्टोन असं याला म्हणतात, हा आपल्याकडे उपलब्ध आहे। खाली डिस्क्रिप्शनमध्ये स्वामी मूर्ती आर्ट बुकिंग नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही नक्की ऑर्डर करा। तर हा मनी मॅग्नेट पॅरेट आहे, हा व्यवसाय उद्योग कधी बंद पडू देत नाही। त्यासोबत बघा, हा रोज कॉईल, आता बरेचशा ताई म्हणतात की शीतलताई नाते संबंध किंवा नवरा बायकोंचा वादविवाद टाळावा,
त्याचबरोबर आपल्या परिवारामध्ये एकोपा राहावा, लव्ह रिलेशनशिप चांगलं राहावं म्हणून त्या रोज काहींचा कॉईनचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो. पण असं काही नाहीये, कारण बघा आज मी सुद्धा स्वामीमूर्ती आर्ट चालवते, तुम्ही सुद्धा म्हणजे तुम्ही माझे कस्टमर ग्राहक आहे असं म्हणण्यापेक्षा हे सेवेमधून चालू झाल्यामुळे तुम्ही सुद्धा स्वामीमय लाईफ शीतल ह्या युट्यूब आणि स्वामीमूर्ती आर्ट बिझनेसची तुम्ही फॅमिली मेंबर आहात. कारण भरपूरसं तुम्ही आमच्याकडनं बुकिंग करता, तुमचे माझे नातेसंबंध चांगले राहावे तुम्ही पुन्हा बुकिंग करावं, किंवा तुमच्या माझ्यामध्ये एक आपुलकीचं नातं, एक प्रेमाचं नातं तयार व्हावं म्हणून हा रोज कॉईन असतो. म्हणजे कस्टमरमध्ये आपल्यामध्ये जर तुमचा कोणताही व्यवसाय असतो, तुमच्यामध्ये तुमच्या कस्टमरमध्ये तुमचे नातेसंबंध चांगले बिल्ट व्हावे म्हणून हा रोज कॉईन ह्याची सेवा तुम्ही नक्की करा. त्याच्यावर का लव्हचं सिम्बॉल आहे आणि ह्याच्यावरती लकी अंक आहे 5 2 8 4 3 2 आणि 1 1 1111. तर असा हा ह्याच्यावरचा लकी नंबर आहे, म्हणजे आपल्या नशिबाची, आपल्या बिझनेसची, आपल्या व्यवसायाची चावी आहे हा लकी नंबर. हा लकी कोड वापरून आपला व्यवसाय आपण खूप चांगला करू शकतो. कस्टमरचा जो काही आपला बेस आहे तो चांगला तुम्ही तयार करू शकता आणि तुमचा जो काही बिझनेस आहे तो चांगला ग्रो होऊ शकतो. आता बिझनेसमॅननेच घ्यावा का असं काही नाहीये. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी व्हिजिट देता, तुमचं प्रमोशन होण्यासाठी तुम्हाला टार्गेट असतं, ते टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी आता बँकवाल्यांना बघा FD चं टार्गेट असतं, इन्शुरन्सचं टार्गेट असतं, त्याचबरोबर नवीन कस्टमर गोळा करा, लोन काढण्यासाठी त्यांना फॉलोअप घ्यावा लागतो, त्याचबरोबर क्रेडिट कार्ड घ्या म्हणून कस्टमरला सतत कन्व्हिन्स करावं लागतं त्यांना. त्यासाठी हा चांगला आहे कारण तुमच्यासोबत सगळ्यांचे रिलेशन हे चांगले राहतात. तर हा बघा रोज कॉईन आहे आणि रिलेशन चांगले कसे राहतात तर हे आपल्यावर स्वतःवर सुद्धा डिपेंड असतं रिलेशनच्या बाबतीत, बरं का. त्यासाठी बघा अजून एक कॉईन आहे, तो कॉईन आहे झुबो कॉईन. हा माझ्या मी पूजा करते तो दाखवते. ह्याच्यावर सुद्धा लकी नंबर आहे 8 0 8 5 2 0 7 4 1 हा लकी नंबर आहे. त्याचबरोबर ह्याच्यावरती सुद्धा सिम्बॉल आहे तुमच्या बिझनेसचा, तुमच्या सक्सेसचा, तुमच्या ग्रोथचा ह्याच्यावरती एक सिम्बॉल आहे. तर हा जो झुबो कॉईन आहे तो तुमचा व्यवसाय कधीही बंद पडू देत नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सक्सेस हा देत असतो. त्यामुळे ह्या सुद्धा झुबो कॉईनचं असं विशिष्ट महत्व आहे आणि तो मी विधिवत पूजा करून सिद्ध करून तुम्हाला घरपोच पाठवायचं कार्य करतील. ऍक्टिव्हेट कसा करावा, आता ऍक्टिव्हेट करण्याची प्रोसेस सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. फक्त व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ कोणीही स्किप करून बघायचा नाहीये, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हा माझी स्वामीमूर्ती आर्टचा व्यवसाय पॅकिंगचे रूम आहे, ह्याच्यामध्ये माता लक्ष्मी आणि झुबो पॉईंट. तर हा ठेवण्याची दिशा आहे ती उत्तर दिशेला ठेवायचा आहे तुम्हाला. हा जो ठेवायची दिशा आहे तो उत्तर. आता इथं माता लक्ष्मी बसलेली आहे तर हे दिशेला उत्तरच दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे. माता लक्ष्मीची दिशा सुद्धा उत्तरच आहे, त्यामुळे उत्तर दिशेला जर ठेवलं तर चांगलंच आहे. त्याचसोबत शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा जो की आपल्याकडे मिळतो 1 तास बरोबर 10 मिनिटं चालतोय बघा, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ज्या ताईंना शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हवा, बरोबर 1.5 तास चालतो. तुपाच्या दिव्याचं विशिष्ट महत्व का आहे, कारण लक्ष्मी मातेला तो स्थिर करतो आणि लक्ष्मी आणि सगळे देवी देवता आपल्या घरामध्ये वास करतात. त्यामुळे तुपाचा दिवा पूर्वजापासून, प्राचीन कालापासून आणि परंपरेनुसार तूप शुद्ध वापरलं जातं देवपूजेसाठी. त्यामुळे शुद्ध तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो, ह्याच्यामध्ये बरोबर 50 वाती आहेत, 1 तास 10 मिनिटं चालतो आणि छोटा सुद्धा आहे त्याच्यामध्ये. हे बघा असा छोटा मिळतो, त्याच्यामध्ये 30 वाती असतात तर अर्धा तास चालतो. तुम्हाला जो घेणं शक्य आहे अगदी तुम्ही तो घ्या. त्याचबरोबर बघा हा आपल्याकडला ट्रिपल लेवलचा कासव आहे, म्हणजे 3. आता बघा हा लेकरा बाळाचा कासव असं म्हणतात बरं का वास्तुशास्त्रामध्ये, किंवा प्राचीन काळापासून लेकरा बाळाचं कासव का असावं, कारण लेकरा बाळ चाळकुंड सुद्धा ओटीमध्ये घालतात. तुम्हाला माहितीये आपण एखाद्याच्या घरी गेलं तर सवाशीर म्हणून आपल्याला हळकुंड कोणी प्लेन घालत नाही, कारण लेकरा बाळ असणार हळकुंड आपल्या ओटीमध्ये घातलं जातं. कारण आपली प्रगती व्हावी, आपला संसार असा सुखी व्हावा, किंवा आपल्या संसारामध्ये भरभराटी यावी, तर ह्याचं सुद्धा तसंच लसूण सुद्धा वटीत घालतात. कारण आपल्या आयुष्यामध्ये चांगले नाते, चांगली माणसं आणि आपल्याला सुद्धा चांगली मुलं व्हावी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर हा बघा ट्रिपल लेवलचा कासव आहे, 1 2 3 3 लेअर आहेत. म्हणजे समजा तुमचा बिझनेस इथं आहे तो इथं जातो आणि तो इथून एकदम टॉपला जातो. म्हणजे आज तुम्ही जरी 30,000 40,000 कमवता तर तुम्ही 1.5 लाख रुपये सुद्धा कमवू शकता. त्यामुळे हा वास्तुशास्त्रामध्ये ह्या कासवाचं खूप महत्व आहे, अनन्य साधारण महत्व आहे. हा कासव तुम्हाला कुठेही मिळणार नाही, मिळेल पण ही क्वालिटी मिळणार नाही, कारण यांच्या तोंडामध्ये बघा पैशाचं नाणं आहे. आणि हा विधिवत मी तुम्हाला पूजा विधी करून तुमच्या चांगल्या व्यवसायासाठी देते, बरं का. ज्या ताईंना हवा त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल कुणीही करू नका, कोणत्याही कॉलला तुम्हाला उत्तर रिस्पॉन्स मिळणार नाही.
कारण स्वामी मूर्ती आठच्या बुकिंगच्या नंबरला फक्त मेसेजेस तुम्हाला करायचा आहे. ते पण तुम्हाला ज्या वस्तू हव्या त्या वस्तूचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याच्या प्राइस, त्याच्या शिपिंग चार्ज तुम्हाला डिटेल्स मिळतील. त्याचबरोबर स्वामी मूर्ती .com ही आपली मिशो, अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखी ई कॉमर्स वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला तुम्ही नक्की व्हिजिट द्या. त्या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही बरेचसे प्रोडक्ट परचेस करू शकता. तर आता बघा, लक्ष्मीमातेच्या सेवेसाठी रोज सकाळी संध्याकाळी असा सुगंधी गजरा तुम्हाला व्हायचा आहे. तर सकाळी व्हायला तरी चालतो, कारण लक्ष्मीमातेला गजरा फार प्रिय आहे. त्यासोबत बघा, त्यांची मंत्र पुष्पांजली किंवा त्यांना वाहण्यासाठी असे सुगंधी तुमच्या घरी गुलाब जर गावाकडे मिळतो बरं का, हा पिंक कलरचा गुलाब आहे, तर ह्याला सुगंध असतो, हा सुगंधी गुलाब आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला लई नाही 11 वेळा त्यांना मंत्र पुष्पांजली व्हायची आहे तुमच्या चांगल्या व्यवसायासाठी बरं का. आता बऱ्याचशा ताई अशा म्हणतील की शीतलताई, आमचं शॉप 6 लाचा मी 5 लाचा मी बंद करतो, आमच्या व्यवसायामध्ये त्यांची सेवा कशी करावी, तुमच्या व्यवसायात त्यांची सेवा कशी करावी. तर तुम्ही घरी जायच्या अगोदर 1-15 मिनिटं वेळ काढू शकता, तुपाचा दिवा आणि 2 अगरबत्त्या लावून माता लक्ष्मीची 11 वेळा मंत्र पुष्पांजली करू शकता. पण हे नित्य करायचंय बरं का. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये रोजचा पैसा, रोजचा सक्सेस किंवा तुम्हाला तो उच्च स्तरावरती घेऊन जायचा असेल तर या सेवेमध्ये तुमच्या सातत्य असायला पाहिजे. आज केले उद्या नाही असं नाही चालणार. पण प्रत्येक मंगळवारी माता लक्ष्मीची विधिवत छान पूजा करा, त्याला सुगंधी गजरा, त्यांना नैवेद्य, त्याचबरोबर त्यांची छान अशी पूजा, फुलांची रास, कारण ह्या माता लक्ष्मी आहेत. आता तुम्हाला जर एवढा, आता हा खूप मोठा फोटो आहे बरं का, हा मिळालायच म्हणून आपण ठेवलाय किंवा त्यांची इच्छा होती म्हणून त्या आल्यात. पण तुम्ही एवढा मोठ्या व्यवसायामध्ये तुम्हाला एवढा मोठा फोटो ठेवायला जागा नसेल तर तुम्हाला काय करायचं, आपल्याकडे कमळात बसलेली लक्ष्मी, ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल फोटो, आणि कमळात बसलेली लक्ष्मी धनाचा वर्षाव करणारी तो फोटो तुम्हाला ठेवायचा आहे. आता हा खूपच मोठा आहे बरं, तुम्ही बघू शकता जवळपास खूप मोठा फोटो आहे, तो खूपच मोठा आहे. आणि आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई व्यवसायामध्ये उभी लक्ष्मी नसावी, म्हणजे प्रत्येकाचं विशिष्ट महत्व असतं. पण मला एकच वाटतं ताईंनो, देव कसा असावा आणि देवाने तुम्हाला कोणत्या रूपात दर्शन द्यावं हे आपण नाही ठरवत, त्यांच्यावर डिपेंड करतं की ते भक्ताला कोणत्या रूपामध्ये स्वीकारतात, कोणत्या रूपामध्ये दर्शन देतात. तर उभा फोटो चालतो व्यवसायामध्ये, कस्टमर येतात आणि जातात, त्यामुळे स्थिरच बसलेला असावा असं काही नाहीये. उभा फोटो व्यवसायामध्ये तुमच्या नक्की चालतो. आणि घरामध्ये तुम्ही बसलेला लक्ष्मीचा फोटो ठेवू शकता, जसं की मी माझ्या घरामध्ये ठेवलाय, म्हणजे अख्खं माझ्या घरामध्ये 4 ठिकाणी देवघर आहे बरं का, 4 ठिकाणची देवघराची सेवा मी करते. पण बरेच लोक म्हणतात की एवढे देव नसावे, तेवढं चांगलं नसतं, हे चालेल. पण माझं आजपर्यंत काहीही वाईट झालेलं नाहीये, माझ्यासंग जे घडतंय ते चांगलं चांगलंच घडतंय बरं का. तुम्ही बघू शकता की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल प्रगती, म्हणजे वाईट कधी काही घडत नाही, देव कधीही कोणाचं चांगलं वाईट करत नाही, चांगलं वाईट हे तुमचं कर्म नेहमी करतं. तर माता लक्ष्मीची शुक्रवारी मंगळवारी छान सेवा करा, तुम्ही सुद्धा छान असा गजरा घाला, छान साडी घाला, चांगला ड्रेस घाला, आईला प्रसन्न करण्यासाठी आईचा आवडता नैवेद्य बनवा आणि अशी माता लक्ष्मीची छानशी तुम्ही सुद्धा सेवा करा. तर बघा, आता तुम्हाला ही सेवा बघायलाच मिळेल की काय करायचं. हा नारळ आपल्या झाडाचा आहे, तर हा पडला होता तर आई समोर आणून ठेवला, तर हिची आम्ही तांदळाची खीर बनवणार आहे आईंना. तर आज वार मंगळवार आहे, आज शक्य नाही झालं, पण पुढच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला नैवेद्याची खीर आईंची बघायला मिळेल. तर बघा, सगळ्याची सोय देवी देवता करतात, इच्छा मनामध्ये असेल ना तर सगळी सेवा देवी देवता आपल्याकडून नक्की करून घेतात. तर चला, आता ह्यांची विधिवत पूजा कशी करावी हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. ऍक्टिवेट कसा करायचा, झुबो कॉइन, रोज कॉइन, मनी मॅग्नेट, त्यासोबत पूजा संध्याकाळची, सांज वातेच्या वेळी, लक्ष्मी येण्याच्या वेळेस पूजा कशी करावी हे सो तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये बघा, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि प्रिय ताईनो, मला एकच तुमची भेट, मला तुम्ही बऱ्याचदा विचारशी, तर ताई खूप छान व्यवसाय चालतोय, मला तुला एक भेट पाठवायची. बऱ्याचशा ताईंचं असतं बरं का, त्यांचे व्यवसाय चांगले चालू लागतात, ज्वेलरी असो, कपडे असो, कोणतंही छोटं मोठं दुकान व्यवसाय, पार्लर असो, तर ते प्रत्येक जणाला मला गिफ्ट द्यायची इच्छा असते. पण मी तुम्हाला जे गिफ्ट मागते, तुम्ही मला काही गिफ्ट पाठवण्यापेक्षा तुमची छान कमेंट, तुमचे छान अनुभव आणि तुमचं माझ्यासोबत राहणं आणि तुमचा सपोर्ट, प्रतिसाद, हेच खूप मोठं गिफ्ट माझ्यासाठी तुमच्याकडून असेल. त्यामुळे तुम्ही खूप विचार करता, खूप प्रेम करता आणि तुमचं चांगलं व्हावं अशी मी नेहमी देवाजवळ प्रार्थना करते. कारण बघा, कालचा व्हिडिओ बघितला असेल, लोक नको त्या गोष्टी पाठीमागे भरपूरसा पैसा वेस्ट करतात, पण त्यातनं सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही, उलट पैशाची नासाडीच होते. पण आध्यात्मिक जेव्हा कार्य करतो, आध्यात्मिक जेव्हा गोष्टी घेतो आणि आध्यात्मिक जेव्हा सेवा चालू करतो, तेव्हा त्या आध्यात्मातून त्याची प्रगती होते. म्हणजे आज तुम्ही जरी 1000 रुपयाची खरेदी केली, तर तुम्हाला त्या 1000 रुपयाची खरेदी पाठीमागे तुमच्या आयुष्यभराची कर्म चांगले होतात सेवेमधून, आणि आयुष्यभर तुम्हाला त्या 1000 रुपयाचं फळ व्याज रूपात मिळतं की नाही. आज तुम्ही श्रीयंत्रावर सेवा करताय, त्याच्याने तुमची अखंड लक्ष्मी प्राप्ती होते, धनलक्ष्मी कुंचन सेवा करताय, त्याच्याने तुमचा व्यवसाय कितीतरी लाखोपटीने आज वाढतोय, तुमच्या घरी लक्ष्मी आज स्थिर. जसं की
महिन्याला 10,000 रुपये दवाखान्याला जायचे, महिन्याला अपघात घडायचा, महिन्याला काही नाही काही व्हायचं, तर महिन्याला 20-30 हजाराची नासाडी व्हायची. पण ते 20,000 रुपये आज तुमच्या घरामध्ये थांबतायत. मग तुम्ही जर 2-4 हजार रुपयाचं जर पूजा साहित्य घेत असाल, मग त्याच्यासाठी कशाला कटकट हवी? आणि तर तुम्ही आध्यात्मिक सेवा करताय. काही काही बघा ना, अनावश्यक खर्च पैसा भरपूर होतो प्रत्येकाच्या घरामध्ये. आज मी मेसेजच्या माध्यमातून बघत असते की बऱ्याच घरामध्ये अशांतता असते, वाद असतो, सतत घरामध्ये ड्रिंक करून येणे, मारहाण करणे, पैसा वेस्ट जाणे, त्याचबरोबर घरामधलं शारीरिक स्वास्थ्य आरोग्य बिघडणे, म्हणजे अशा असंख्य तुमच्या समस्या आहेत. तर मग तुम्ही 2 गोष्टी देवपूजेचं घेऊन जर तुम्ही पूजा करताय, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमची पॉझिटिव्हिटी पाहिजे, सकारात्मक भाव पाहिजे, आणि मनापासून केलेली सेवाच लागते. कारण किरकिर करून जर आपण एखादं पूजा साहित्य खरेदी करतो, किरकिर करून सेवा करतो देवाची, किंवा आपला सेवेमध्ये भाव नसतो, फक्त पैसा येऊ दे, प्रॉपर्टी दे, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून जो सेवा करतो, त्याला कधीही देवी देवता प्रसन्न होत नाही. त्याचं सुद्धा मन तेवढं सकारात्मक आणि पॉझिटिव्ह पाहिजे. तुमच्या जर मनामध्ये खूप दृढ इच्छा आहे की मला हे करायचंय, मला हे मिळवायचंय, मला घर घ्यायचंय, मला व्यवसाय करायचंय, तुम्ही जे पॉझिटिव्ह बोलाल ते तुम्हाला पूर्ण करण्यासाठी सगळे देवी देवता ब्रह्मांडाची तुम्हाला मदत करतात. हे एक सत्य आहे, तुम्ही स्वतः ह्याचा अनुभव सुद्धा घेऊ शकता. त्यामुळे देवाच्या बाबतीत कधी विचार आला, कुठेही देवस्थानाला जा, वाटलं मला दान करायचंय, जास्त विचार करायचं, पटकन दान करून टाकायचं. कुठं वाटलं मला हे देवाचं हे करायचंय घ्यायचंय, पटकन घेऊन टाकायचं. देवाने एवढा चांगला जन्म दिला, एवढं चांगलं शरीर दिलं, आज पैसा कोण कमवते? पैसा कुणाचा आहे? आपला काहीच नाही. आलोय आपण नागडे उघडे आणि नागडे उघडे जाणार आहे. त्यामुळे जास्त मोह नसावं प्रत्येक गोष्टीचा. जे वाटतं ते आयुष्यामध्ये करा, पण चांगलं कर्म करा, जेणेकरून पुढच्या जन्मी तुम्हाला असा वाईट कर्म भोगायला तुम्ही जन्माला येऊ नये. आज ज्या समस्या, आज जे दुःख, आज जे प्रॉब्लेम आहे ते उद्या तुम्हाला नसावं असं वाटत असेल, तर ह्या जन्मी चांगलं कर्म करा. चांगल्या कर्माची तुम्हाला नेहमी चांगली आणि गोडगोड फळं मिळतात. कर्माचं तुमच्या चांगल्या सेव्हिंग भगवंताच्या अकाउंटमध्ये असतं. त्यामुळं कसं असतं, एक असतात काही गोष्टी, त्यामुळं आपण खूप वाईट वागतो किंवा कधी कधी आपण बालिश असतो, काही गोष्टी समजत नाही, अनुभव नसतो. पण जेव्हा तुम्हाला समजतंय ना चांगल्या वाईटाची समज काय असते, चांगलं वाईट काय असतं, तेव्हा तुम्ही चांगलं वाईट करा. त्या चांगल्या वाईटाने मागं जे काही वाईट कर्म केलेत ते चांगलं आणि सुधारण्यासाठी तुम्हाला मदत होईल. शारीरिक त्रासासाठी सुद्धा देवाची सेवा करा. तुम्हाला एकही रुपयाची गोळी खायची कधी वेळ येणार नाही. स्वतःचा अनुभव आहे खूप मोठा. एवढ्या मोठ्या अपघातातून स्वामींनी पुनर्जन्म दिला आणि आज या सेवेमध्ये मी आहे. त्यामुळे तो माझा अनुभव तुम्ही कम्युनिटीमध्ये बघा. कालच मी अपलोड केलेला आहे भाग 1 आणि भाग 2, तो तुम्ही बघा. आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवा की आयुष्यामध्ये किती दुःख असू शकतं एखाद्याचे, पण त्यातून पण तो वाट काढत रस्ता काढत आज इथंपर्यंत पोहोचलाय. आणि आज 10 लोक स्वामी मूर्ती आर्टमध्ये काम करतात, स्वामींचं कार्य करतात, स्वामीने त्यांना रोजगार निर्मिती केली, म्हणजे त्याला एक समजलं. कारण तेवढी सेवा किंवा तेवढं माझ्याकडून चांगलं कर्म माझ्या माऊलीने केलं आणि आज एका गोष्टीचा मला खूप आनंद आहे बरं का, आणि चांगलं वाटतं. कदाचित तो अपघात नसता घडला तर आज स्वामींसारखे गुरु माझ्या आयुष्यात नसते. आणि महालक्ष्मी आई तर माझ्या पाठीशी अगदी लहानपणापासूनच आहे, त्या माझे गुरु आहेत. म्हणजे तो अपघात वाईट नाही झाला, तो अपघात झाला ते चांगलं झालं, त्यामधून मी चांगला माणूस बनले, चांगलं कर्म करू लागले, आणि त्याच्यामुळे त्या अपघातामुळे स्वामींसारखे गुरु मला मिळाले. जे की किती पैसा खर्च केला तर गुरु मिळत नाही, गुरु हा आपल्या पूर्व कर्माने मिळतो. त्यामुळे तो अपघात माझ्यासाठी खूप चांगला होता असं मी आज तुम्हाला सांगेन. तर चला आता तुम्हाला बघायचंय की झुबो कॉइन पॅरेट कसा ऍक्टिव्हेट करावा. तर हे बघा, असं माता लक्ष्मीचा इथं फोटो मी ठेवलेला आहे. त्याचबरोबर बघा, इथं झुबो कॉइन आहे आणि इथं गोड अशी बाप्पा आहेत, नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघता. तर हे बाप्पा मी इथं ठेवले. तुम्ही सुद्धा या बाप्पाच्या मूर्त्या, म्हणजे जे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पूजा सामग्री दिसती ती तुम्ही ऑर्डर करू शकता, सगळं आपल्याकडे मिळतं. तर चला आता तुम्हाला बघायचंय पॅरेटची सेवा कशी करावी आणि माता लक्ष्मी सेवा कशी करावी. तर बघा, हा आपल्या बिझनेसमधला माता लक्ष्मीचा फोटो. तर आता संध्याकाळची वेळे मी काय करते, एक पायनॅपल अगरबत्ती जी असते ती मी लावते. कारण पायनॅपल अगरबत्तीचा वास खूप सुंदर आहे, त्यासोबत मी रोजवूड अगरबत्ती लावते. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी अगरबत्त्या सुद्धा बघायला मिळेल. तर रोजवूड नाही, मस्क मिलावून एक अगरबत्ती आहे, म्हणजे फळांची अगरबत्ती आहे. तर या अगरबत्तीतल्या मी 2 स्टिक लावते जेणेकरून सुगंध खूप दरवळतो. त्यासोबत मनी मॅग्नेट पॅरेट ऍक्टिव्ह कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. तर बघा, मनी मॅग्नेट पॅरेट ऍक्टिव्हेट करण्याची पद्धत कशी असते, तर तुम्ही उन्हात ठेवू शकता, पण सध्या आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे आपल्याला ऊन मिळणार नाही. कारण तो ऍक्टिव्हेट उन्हामध्ये तुम्ही रोज ठेवला, कोमट म्हणजे नाही का जे सकाळचं कोवळं ऊन असतं त्या उन्हामध्ये ठेवायचं आहे. तर मनी मॅग्नेट ऍक्टिव्हेट कसा करावा हे सुद्धा तुम्हाला आता बघायला मिळेल. त्यासोबत बघा, आपल्याला अगरबत्तीचे जे हे असते, म्हणजे हे आता आपण अगरबत्ती लावलेली आहे, त्या अगरबत्तीचा जो जाळा आहे तो असा ह्याच्या थोडासा इकडं तिकडं करायचा आहे. म्हणजे जी अगरबत्ती तुम्ही लावणार आहात ती मनी मॅग्नेटच्या
भोवती फिरवायचा जाळ, म्हणजे याची जी काही ज्वाला आहे ती तुम्हाला ह्याच्या भोवती फिरवायची आहे, किंवा तुम्हाला त्याला हातामध्ये घेऊन सुद्धा तुम्ही असं ऍक्टिवेट करू शकता. ही ऍक्टिवेट करण्याची पद्धत आहे बरं का. आणि हे बघा, असं तुम्ही ह्याला जवळ ठेवून ह्याला असं ह्याचा अगरबत्तीचा अगदी ही जाळ जो असतो, ही ज्वाला असते, ती तुम्ही त्याला देऊ शकता. त्यामुळे काय होतो, हा लवकर ऍक्टिवेट होतो. तर असा हा तुम्हाला ऍक्टिवेट करायचा आहे. ह्याला पॅरेट असं म्हणतात, आणि तुम्ही झोबो आणि मॅग्नेट पॅरेट असं म्हणतात. तुम्हाला झोबो कॉईन तर माहितीच आहे, तुम्ही सर्वजण झोबो कॉईनची पूजा सेवा करताय. त्याचबरोबर बघा, तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला लावायचा आहे. तर हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे तुम्ही जो बघताय. तर हा लावताना तुम्हाला आत्तर सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचा आहे, कारण माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला कृपाशीर्वाद मिळावा म्हणून. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते, शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. तर आता बघा, पूजा झालेली आहे. आता त्याचबरोबर बघा, आपल्याला सुगंधी गजरा माता लक्ष्मींच्या चरणाशी व्हायचा आहे. तुम्हाला कळलंच असेल की ऍक्टिवेट कसा केला. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल झुबो कॉईन आहे, त्याचबरोबर बघा रोज कॉईन आहे, आणि ह्या गणपती बाप्पाच्या दोन सुंदरशा मूर्ती आणि चांदीची लक्ष्मी माता. सगळे पैसे ह्याच्यामध्ये तुम्हाला चिल्लर ठेवायचे, कारण धन आकर्षित होतं, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्यासोबत बघा, श्रीयंत्र मी माझ्या व्यवसायाच्या रूममध्ये ठेवते. बऱ्याचदा विचारत असते देवघरामध्ये श्रीयंत्र इथं का ठेवलं, कारण इथंच कुंकुमार्चन करते, कारण माता लक्ष्मीचा फोटो इथं आहे. त्यामुळे बघा, श्रीयंत्राला तुम्हाला पिवळं फुल व्हायचं आहे, कारण विष्णूंना पिवळं फुल आवडतं, प्रिय आहे. त्याचबरोबर श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे. त्यामुळे श्रीयंत्र ज्या घरामध्ये सेवा होते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती नक्की होते. तर बघा, अशी ही पूजा सेवा आहे तुम्ही बघितलीच. त्याचबरोबर बघा, जे तुम्ही बघताय जिथं मी तुपाचा दिवा लावते तिथं बघा, तुम्हाला अत्तर थोडंफार टाकायचं आहे. तर सेवेसाठी कोणतं अत्तर घ्यावं, तर हे बघा, खूप सुंदर छान क्वालिटीचं केवडा अत्तर आहे, जे की विष्णूंना प्रिय आहे. आणि विष्णूंची जिथं सेवा होते तिथे माता लक्ष्मी नक्की वास करते. त्यामुळे फक्त माता लक्ष्मीची सेवा करून काहीच उपयोग नाही व्यवसायामध्ये, विष्णूंची सुद्धा सेवा व्हायला पाहिजे. त्याचबरोबर व्यंकटेश्वर बालाजींची सुद्धा सेवा तुमच्या घरामध्ये व्हायला पाहिजे. विष्णूंना प्रसन्न करा, माता लक्ष्मी आपोआप तुमच्या घरामध्ये स्थिर होते. हे गुलाबात तर आहे, आता संपत आले, आपल्याला ही सुद्धा बॉटल मिळते. तर हे गुलाबात तर तुम्हाला फुलाला लावायचं आहे, आणि तुम्हाला त्या दिव्या तुपाचा जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये गुलाबाचा अत्तर सोडायचा आहे. सर्व मंगल मांगल्ये, कारण त्या तुपाच्या म्हणजे ह्या गुलाबाच्या सुगंधाने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होते. त्याचबरोबर बघा, हे जे मी श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. हे श्रीयंत्रावर जे फुल ठेवलंय त्याला तुम्हाला असं छान गुलाबाचं सॉरी केवड्याचं अत्तर लावायचं, कारण केवडा भगवान विष्णूंना फार प्रिय आहे. त्यामुळे श्रीयंत्राला तुम्हाला हे केवड्याचं अत्तर लावायचं आहे. त्याचबरोबर बघा, आता माता लक्ष्मीला आपण अगरबत्ती लावलेलीच आहे सुगंधी. आता माता लक्ष्मीला आई साहेबांना त्यांच्या चरणाशी गजरा व्हायचा. आता चांदीच्या तांब्यामध्ये मी नेहमी पाणी भरून ठेवते, तुम्हाला तर माहितीच आहे. कधी कधी ह्याच्यामध्ये दूध असतं, केशर असतं, तर असा नैवेद्य चांदीच्या वाटेला. चांदी का असावी, कारण माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे. त्याचबरोबर बघा, सुगंधी गजरा सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीला वाहू शकता. त्यांच्या चरणाशी वाहते, किंवा गजरा छोटा आहे पण मी चरणाशी त्यांच्या वाहिलेला आहे. त्याचबरोबर बघा, अगरबत्तीची जी विभूती आहे ती त्या पात्रामध्येच पडावी, इकडं तिकडे पडू नये. त्याचबरोबर बघा, तुमच्या व्यवसाय उद्योगासाठी तुम्ही नेहमी म्हणता की ताई आम्हाला सुद्धा तो कासव हवा. तर तो कासव इथं बघा, इथं मी माझ्या देवघरामध्ये सॉरी म्हणजे व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये मी इच्छी पूजा विधिवत केलेली आहे. तुम्ही त्या कासवाच्या खाली बघा, धन टाकलेलं आहे, तांदूळ टाकलेले आहेत, आणि हा ट्रिपल म्हणजे तीन ह्याचा लेकरा बाळांचा कासव आहे व्यवसाय चांगला चालण्यासाठी. त्याचबरोबर बघा, कुंचन सेवासुद्धा मी प्रत्येक मंगळवारी करते चांदीच्या ह्याच्यामध्ये, पण तो सध्या उपलब्ध नाही आहे. त्यामुळे तुम्ही तो पितळेचा घेऊनसुद्धा सेवा छानशी करू शकता. तर अशी सुंदरशी माता लक्ष्मीची सेवा जो कोणी नित्य करतो त्याला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचा व्यवसाय उद्योग म्हणजे माझा एक विश्वास आहे, जो मनोभाव आहे माता लक्ष्मींची सेवा माता लक्ष्मींची पूजा अर्चा करतो त्याचा व्यवसाय कधीही बंद पडत नाही, हे तेवढंच सत्य आहे. तर आता बघा, माता लक्ष्मींची मंत्र पुष्पांजली करण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की पिंक कलरच्या गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबी जो गुलाब तुमच्याकडे मिळत असेल किंवा दारामध्ये सुद्धा असतो, तर तुम्ही माता लक्ष्मीला 11 वेळा मंत्र पुष्पांजली करायची आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः अशी मंत्र पुष्पांजली तुम्ही माता लक्ष्मींची करायची आहे. 108 वेळा करा, 11 वेळा करा, पण नित्य करा. जे पण कराल ते नित्य करा, रोज करा. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये 100% यश येईल हे मी माता लक्ष्मीसमोर तुम्हाला सांगते, कारण माझा तेवढा विश्वास आहे. कारण मी सुद्धा त्या सेवा करते आणि त्या सेवेतून माझ्यासुद्धा आयुष्याचं खूप मोठं कल्याण झालेलं आहे. मी नेहमी विचारले ताई अगरबत्त्या कोणत्या वापराव्या, तर बघा सुगंधी अगरबत्त्या वापरल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात. तर ही जास्वंद अगरबत्ती आहे, नॅचरल अगरबत्ती आहे, आणि भगवान आपले गणपती बाप्पा आहेत त्यांनासुद्धा जास्वंद प्रिय आहे. त्यामुळं न चुकता मंगळवारी तुम्हाला जास्वंदच अगरबत्ती लावायची आहे. एकतरी स्टिक लावा पण जास्वंदच लावा. माता लक्ष्मीला सुद्धा जास्वंद प्रिय आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तरी जास्वंदाची अगरबत्ती आहे ती तुम्हाला अगदी घरपोच मिळते, क्वालिटी खूप छान आहे. तुम्ही ह्याची विभूतीसुद्धा तीर्थ म्हणून घेऊ शकता. तर अशी सुंदरशी छान क्वालिटीची नॅचरल अगरबत्ती, कोणतंही केमिकल नाही, कोणत्याही ॲनिमल्सवरती टेस्टिंग नाही, आणि ह्याच्यामध्ये कोणतेही रंग वगैरे ॲड नाहीत. नॅचरल मसाला अगरबत्ती जास्वंद तुम्ही नक्की ट्राय करा. त्याचबरोबर बघा भरपूरशा ताईंना, म्हणजे मी सजेस्ट करते, रिकमेंड करते की ही अगरबत्ती खूप सुंदर आहे. तर ही अगरबत्ती आहे ती कस्तुरी आहे. माता लक्ष्मीला जर तुम्हाला प्रसन्नच करायचं असेल तर कस्तुरी अगरबत्तीसुद्धा लावा. म्हणजे तुम्ही दोन अगरबत्त्या एकत्र लावा, कारण ह्याचा वास खूप छान आहे. तरी मस्क कस्तुरी म्हणून अगरबत्ती आपल्याकडे मिळते, माता लक्ष्मीला प्रिय असणारी. तुम्ही ही सुद्धा लावू शकता. ज्यांचा व्यवसाय उद्योग आहे त्यांनी सुद्धा ह्या सेवा करायच्या आहेत, आणि घरी सुद्धा लावू शकता. असं काही नाही की चांगल्या व्यवसायासाठी सेवा कराव्या, चांगल्या आरोग्यासाठी आणि चांगल्या नोकरीसाठी, परिवाराच्या सुख समाधान सुट्टा साधी तुम्ही ही सेवा करू शकता, जी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. श्रीगंध माझी तर सर्वात आवडती अगरबत्ती आहे श्रीगंध. ज्या ताईना ही श्रीगंध अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा निगेटिव्हिटी खूप घरामध्ये. आता मी तुम्हाला सांगितलं सतत घरामध्ये संध्याकाळची वेळ झाली, झोपेतून उठलं खूप निगेटिव्ह वाटतं, झोप म्हणजे अक्षरशः घरी थांबायची इच्छा होत नाही एवढी निगेटिव्हिटी मनामध्ये असते. त्यांनी एकच अगरबत्ती घ्यायची आहे, भीमसेन अगरबत्ती आहे. शुद्ध कापूर आणि तुळशीपासून बनलेली ही अगरबत्ती आहे, भीमसेन कापूर अगरबत्ती. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला तुमच्या घरात निगेटिव्हिटी दूर होते, तुमच्या घरामध्ये ह्याचा वास दिवसभर राहतो. त्यामुळे कोणती वाईट शक्ती, वाईट बाधा, निगेटिव्हिटी तुमच्या आसपास सुद्धा भटकणार नाही. आणि तुमचं जर शॉपमध्ये सतत नजर लागते, शॉपमध्ये सतत काही ना काहीतरी घडतंय, कोण ना कोण तुमच्या शॉपमध्ये निगेटिव्ह येतंय व्यवसायामध्ये, तर अशा वेळी भीमसेन अगरबत्ती दिवसातून 3 वेळा लावायची ही भीमसेन कापूर अगरबत्ती. त्याचबरोबर बघा तुळशी लव्हेंडर अगरबत्ती. ही तुळशी लव्हेंडर अगरबत्ती तुम्ही बघू शकता, आता ही नवीन लॉन्च केली, बऱ्याचशा ताईंना हवी होती. ही सुद्धा खूप सुंदर आहे बरं का, तुळशीपासून बनली आणि लव्हेंडरचा फ्लेवर आहे. ज्या ताईना घरामधलं वातावरण किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला दिवसभर कंपनी ऑफिसमध्ये पॉझिटिव्ह वाटावं असं वाटतं, तर तुळशी लव्हेंडर अगरबत्ती तुम्ही नक्की ट्राय करा. ज्या ताईना तुळशी लव्हेंडर अगरबत्ती हवी तरी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर माता लक्ष्मीची प्रिय, माता लक्ष्मीची आवडती गुलाब अगरबत्ती, कारण गुलाब हा नेहमी माता लक्ष्मीला प्रिय राहिलेला आहे. त्यामुळे आपण नेहमी गुलाब अगरबत्तीबद्दल मी का सांगते, कारण तेवढी त्याला ती गुलाब अगरबत्ती माता लक्ष्मींना प्रिय आहे. त्यामुळे ज्या ताईंना गुलाब अगरबत्ती हवी त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा. माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा गुलाब अत्तर आणि गुलाब अगरबत्ती. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही. गोल्ड चंदन अल्ट्रा प्रीमियम अगरबत्ती आपल्याकडली भगवान विष्णू आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजींना आवडणारी. ज्या ताईना ही गोल्ड चंदन नॅचरल अगरबत्ती हवी तिने दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. आणि ही अगरबत्ती आहे, तुम्ही गुलाब एक अगरबत्ती आणि एक चंदन अशा दोन्ही लावू शकता माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी. त्याचबरोबर भगवान विष्णूंचा आवडता केवडा आहे, म्हणजे त्यांना केवड्याचं फूल अतिप्रिय आहे बरं का. त्यामुळे बऱ्याचशा ही केवडा नॅचरल अगरबत्ती लावतायत. तर ज्या ताईना ही नॅचरल अगरबत्ती केवड्याची हवी आहे तिने दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. कारण बघा ज्या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची सेवा करणार, श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे, आणि ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र तुम्ही सेवा करणार त्या दिवशी केवडा आणि गुलाब ह्या दोनच अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत. त्या दिवशी फक्त ह्या दोनच अगरबत्त्या तुम्हाला सेवेमध्ये लावायच्या आहेत, कारण विष्णू आणि माता लक्ष्मींचं आसन आहे श्रीयंत्र. तर आपण दोघांची सेवा एकत्र करतोय, तर हे दोन्ही फ्लेवरच्या अगरबत्त्या आणि दोन्ही फ्लेवरचे अत्तर तुम्हाला तुमच्या पूजेमध्ये लावायचे आहेत. तर बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारं गुलाब हे अत्तर सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतं. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गुलाबअत्तर सुद्धा लावू शकता. खूप सुंदर छान क्वालिटीचं ओरिजिनल गुलाबअत्तर आपल्याकडे मिळतं. तुम्हाला हे ओरिजिनल कुठंही मिळणार नाही, कारण सगळ्या अत्तरमध्ये केमिकल असतं, त्यामुळे तुम्ही हे घेऊ शकता. त्याचबरोबर बघा मारवा अत्तर, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे मारवा अत्तर आहे. हे सुद्धा माता लक्ष्मीला मारवासुद्धा प्रिय आहे, त्यामुळे मारव्याचं अत्तर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर बघा हिना म्हणजे स्वामींचा प्रिय हिना अत्तर. स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही भक्त असाल
तर तुम्ही हे हिनात्तर नक्की ऑर्डर करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हिनात्तर आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. त्यासोबत बघा मोगराअत्तर, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं मोगराअत्तर आहे. कारण हे मोगराअत्तर जे तुम्ही बघताय ते बऱ्याचशाच ताईंना हवं असतं, कारण माता लक्ष्मीला गजरा तुम्हाला घालणं शक्य होत नाही किंवा खेड्यापाड्यामध्ये कधी कधी गजरा उपलब्ध होत नाही. तर अशा वेळी बघा तुम्हाला हे गुलाबाचं मोगऱ्याचं अत्तर दिव्यामध्ये, असं जसं की तुपाच्या दिव्यामध्ये मी गुलाब सोडलं आणि फुलाला लावून माता लक्ष्मीच्या चरणाशी तुम्हाला हे लावायचं आहे, तर हे मोगराअत्तर आहे. त्याचबरोबर बघा चंदन, भगवान विष्णू तुम्ही केवडा, चंदन, व्यंकटेश्वर बालाजीना सुद्धा चंदनाचं अत्तर लावू शकता. किंवा अगदी स्वतःमध्ये निगेटिव्हिटी असेल तर रोज तुम्ही सेंट, असे केमिकलयुक्त सेंट महागडे लावण्यापेक्षा तुम्ही अत्तर लावू शकता. स्वतःला सुद्धा हे चांगलं आहे बरं का. मी स्वतः चंदन आणि मोगरा हे दोन फ्लेवरचं अत्तर मी स्वतः यूज करते. रोज सकाळी आंघोळ झाली की माझा जो काही शुक्र पर्वत आहे तो ॲक्टिवेट करण्यासाठी मी लावते. म्हणजे तो ॲक्टिवेट केला की दिवसभर तुमच्या हातामध्ये लक्ष्मी येते. तर तो ॲक्टिवेट कसा करावा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल. हे बघा भगवान विष्णूंचा आवडता केवढा अत्तर, तुम्हाला अगदी जो अत्तर आवडतोय तुम्ही अगदी तो ऑर्डर करू शकता. नॅचरल आहे, खूप सुंदर आहे. ज्या ताईंना जो अत्तर हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा चाफा, आता बऱ्याच खेड्यापाड्यामध्ये चाफा मिळतो पण काही ठिकाणी चाफ्याचा सुगंध रोज हवा असतो, काही लोकांना आवडतो. तर अशा वेळी तुम्ही चाफ्याच्या फ्लेवरचा छान असा अत्तर आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंना घरामधलं वातावरण प्रसन्न करण्यासाठी, खुशबूदार करण्यासाठी बरेचसेच असे स्प्रे वगैरे आवडतात. तर बघा मी माता लक्ष्मीची सेवा झाली की मी चंदनचा आणि लव्हेंडरचा स्प्रे करते. तर तो कसा असतो, तर हा बघा हा असा स्प्रे असतो. कारण आपल्या घरातलं पूजेचं स्थान आहे ते पवित्र शुद्ध करण्याचं काम करतं, त्यामुळे तुम्ही हे न चुकता दरवाज्यामध्ये सुद्धा मारायचं आहे बरं का. तर असा तुम्हाला असा स्प्रे मारायचा आहे सेवा झाल्यानंतर, हे बघा, जेणेकरून बघा खूप सुंदर असा सुगंध सुटतो आणि आपल्या घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न होतं. त्यामुळे अगदी सकाळी पूजा केली किंवा अगोदर दरवाज्यात रांगोळी तुम्ही काढली तर अशा वेळी सुद्धा हा स्प्रे तुम्हाला मारायचा आहे. तर हा बघा हा लव्हेंडर स्प्रे आहे, खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा आपल्याकडे हा लव्हेंडर स्प्रे मिळतो. कारण देवपूजा झाली की पूर्ण पूजेवरती तुम्ही मारू शकता. तर हा लव्हेंडर स्प्रे आहे तो खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे बरं का. ह्याचा फ्लेवर लव्हेंडर आहे आणि त्याच्यामध्ये चंदन पण आहे आणि जास्मिन आहे. सध्या तीन फ्लेवर आणि गुलाब एक आहे. सध्या तुम्हाला चार फ्लेवरमध्येच हे स्प्रे मिळते. तर बघा हा जो आहे पवित्र जल तो जास्मिन फ्लेवरमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. हा जास्मिन फ्लेवर आहे. तुम्हाला ज्यांना जास्मिनचं फुल आवडतं त्यांनी जास्मिन घ्या. त्याचबरोबर बघा त्याच्यामध्ये हा आत्ताच तुम्हाला मी दाखवला हा चंदन फ्लेवरमध्ये आहे सुगंधी स्प्रे. त्याचबरोबर बघा हा लव्हेंडर फ्लेवर आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा लव्हेंडर फ्लेवरसुद्धा आहे स्प्रेमध्ये, तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर बघा हा गुलाब जल आहे, म्हणजे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही गुलाबाने लावू शकता, गुलाब, चंदन, जास्मिन. तर हा सुंदर आणि छान क्वालिटीचा हा आपल्याकडे स्प्रे मिळतो. ज्या ताईंना हा स्प्रे हवा तर आपल्याकडे ह्या चार फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे. तर हा आहे तो गुलाब आहे, तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. जुबो कॉईन, रोज कॉईनची सेवा झाल्यानंतर हा सुद्धा मारू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा तुम्हाला हा स्प्रे आपल्याकडे मिळतो. तर असं हे पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं. ज्या ताईंना हे पूजा साहित्य हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. आता बघा काही ताईंनी पर्स बुक केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे सकाळपासून लाईव्ह व्हिडिओ झाला नाही कारण थोडंसं पावसात भिजल्यामुळे थोडीशी कणकणी होती, त्यामुळे लाईव्ह व्हिडिओ केला नाही. पण बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे ह्या पर्स ऑर्डर केलेल्या आहेत. तर या पर्ची सुद्धा विधिवत पूजा करून अगदी तुम्हाला घरपोच पाठवायचं मी काम करते. तर या अशा सुंदरशा पर्स मिळतात. तर ह्याची पूजा उद्या सकाळी महालक्ष्मीच्या पूजेमध्ये होईल किंवा तुमची ही पूजा गुरुवारी सुद्धा स्वामींच्या वाराद्यादिवशी मी करणार आहे. जर बऱ्याचशाच ताईंची पर्स ऑर्डरची आहे तर अशा पर्स मी पूजा विधी, म्हणजे तुमचा जो व्यवसाय उद्योग आहे किंवा तुम्ही जॉब करताय तुमच्या पॉकेटमध्ये पैसा टिकतच नाही अशा वेळी मी ह्या पर्स तुम्हाला पूजा विधी करून देते. आता ह्याच्यामध्ये खूप मोठा चमत्कार होत नाही पण कसं असतं की माता लक्ष्मीच्या चरणाशी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली असते की तुमच्या घरामध्ये बरकत वाढावी, तुमचा व्यवसाय चांगला चालावा आणि ह्या पर्समध्ये लक्ष्मी कायम स्थिर व्हावी म्हणून ही पर्स मी पूजाविधी करून पाठवतो. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या पर्सची पूजा नक्की दिसेल. त्याचबरोबर बघा हे सुंदर अशा पर्सचे म्हणजे भरपूरसे आपल्याकडे कलर उपलब्ध आहेत पण मोस्टली बघा हा सुंदर आहे कारण ह्याच्या सगळ्या साडीवरती जातो, मॅच होतो. अगदी मुलांना शाळेत सोडायला किंवा एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा खूप बेस्ट ऑप्शन आहे. कारण 300-400-500 रुपयाची साडी कोणी पाहुणे घालत नाहीत पण तुम्ही जर त्यांना गिफ्ट पर्स देत असाल तर ते खूप चांगल्या मनाने, प्रेमाने आणि आदरपूर्वक त्यांना हे गिफ्ट आवडतं आणि ते यूज नक्की करतात. आणि त्यांच्या जर ह्याच्यामध्ये जर धन वाढलं, त्यांच्या जर लक्ष्मी स्थिर राहिली पॉकेटमध्ये तर तुमचं धनसुद्धा दुप्पट वाढतं, हा सुद्धा अनुभव आहे बरं का.
त्यामुळे बघा, जे आपण भेट गिफ्ट देतो ते चांगलं द्या, जेणेकरून त्या व्यक्तीचा सुद्धा चांगला लाभ होईल किंवा त्याचं सुद्धा आयुष्य चांगलं. तर आयुष्य काही पैशा पाण्यावर चालतं का? आता बरेच जण म्हणतील, पण कसं आहे, प्रत्येक जणच कष्टाने पैसा कमवतो, तो पैसा योग्य मार्गी लागला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. तर आजचा व्हिडिओ हा असा होता की तुम्ही बऱ्याचदा विचारत आहे ह्याची कशी करावी, झुबो कॉईन, मनी मॅग्नेट, पॅराइड तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी घेताय, तर सेवा काय करावी. आता तुम्हाला कळलंय की सेवा कशी करावी. आता तुम्ही समजा 10-20 हजार कमवताय, तर तुमच्या त्या 10-20 हजारामध्ये जास्त नाही पण 40 हजाराची वाढ ही नक्की होते. पण कधी? ती 40 दिवसानंतर. रोज सत्याने सेवा करणं, आज केली लगेच उद्या लाभ पाहिजे असं नाही होणार. आणि ही सेवा कधी वाया जात नाही, तुमचा वर्षानुवर्ष बिझनेस वाढत राहतो, वर्षानुवर्ष तुम्हाला ह्या बिझनेसमधून यश नक्की मिळतं. त्यामुळे बघा, सेवेची जी काही सेविंग असते ती आयुष्यभर टिकते बरं का तुम्हाला. त्यामुळे जर सेवा करत नसाल तर आत्ता सेवा करा. आता तुम्हाला कळलं व्यवसाय उद्योग चांगला किंवा तुमचा व्यवसाय उद्योग लाखो काय करोडपतीने वाढू शकतो, पण तुमच्या सेवेमध्ये सातत्य पाहिजे. आणि होतं बरं का, आता एवढी लोक बिझनेस करतात ते कशामुळे आहेत, कारण ते तेवढी सेवा करतात, ते सातत्य पाळतात, ते अन्नदान करतात, बऱ्याचशाच काही गोष्टी ते करतात. त्यामुळे आज ते जर करू शकत असतील, मानवाला हात पाय सगळ्या गोष्टी देवाने एकसारख्या दिल्यात, मग एक जण खूप काही कष्ट करून मोठा होतो आणि एक जण काहीच करत नाही, ह्याच्यामध्ये स्वतःचा दोष आहे. त्यामुळे सगळ्यांना समान देवाने जन्म दिला आहे, त्या जन्माचं कसं सार्थक करावं हे आपल्यावरती डिपेंड करतं. त्याचबरोबर बघा, तुम्हाला माहितीच आहे जिथे सगळे धनलक्ष्मी कुंचन सिद्ध होतात ते ठिकाण हे आहे, कारण इथं सगळे धनलक्ष्मी कुंचन मी सिद्ध करते. त्याचबरोबर विधिवत पूजा करून तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन, अखंड लक्ष्मी प्राप्ती, कर्जमुक्तीसाठी तुम्हाला अगदी घरपोच पाठवण्याचं काम मी करत असते. तर सेम बघा, शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मी इथे लावलेला आहे. त्याचसोबत बघा, मी आता चंदनाचा ह्याच्यामधला लिपस्टिक एक लावणार आहे, चंदन लिपस्टिक. बऱ्याचशा स्त्रियांना चंदन लिपस्टिक हवा असतो. तर हा धूप कोण मी इथं लावते बरं का, स्टिक पण आहे, कोण आहे ज्या त्या अगरबत्ती वापरत नाहीत त्यांच्यासाठी हा कोण सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर बघा, हा कोण हे ॲपल धूपधणीत लावते, जेणेकरून व्यवस्थित म्हणजे चांगला असा नाही खायचा धूप देवी देवतांपर्यंत पोहोचतो. तर सुंदर आणि छान क्वालिटीची ॲपलची धूपधणी आपल्याकडे मिळते. तर हे मी लावते, अगरबत्ती पण लावते, म्हणजे मी सगळ्या गोष्टी घरामध्ये लावते. सगळ्याचा वास खूप छान आहे आणि घरामध्ये एक दिवसभर सकारात्मकता नांदते. तर बघा, ह्यातून सुंदर असा धूप येतो. देवी देवता तुम्ही संध्याकाळच्या वेळे धुपादीपाने असं ओवाळू शकता, अलंकृत करू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते, शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. आता माता लक्ष्मीची पूजा झालेली आहे. तर बघा, हा एका ताईंचा बाप्पा आहे, जसं की तुम्ही बघितलं मी मनी मॅग्नेट पॅरेटमध्ये सेवेमध्ये ठेवलेला आहे. तर हे उशीवाले बाप्पा आहेत, लहान मुलांना तुम्हाला भेट किंवा गिफ्ट देण्यासाठी सुद्धा खूप सुंदर क्वालिटीची आपल्याकडे बाप्पांची मूर्ती मिळते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे, ताईंची ऑर्डरची आहे बरं का. त्यामुळे मी आज सेवा केली का नाही, आज मंगळवार आहे पण सांगितलं थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळं बऱ्याचशाच ताईंची मला पूजा करायची होती, त्यांचे बरेचशेच गोष्टी. तर बघा, आता या दिव्यामध्ये मी हे मोगऱ्याचं अत्तर टाकणार आहे, कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुगंधी अत्तर टाकलेले माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. त्यासोबत तुम्ही अत्तर फुलाला सुद्धा लावायचं आहे. आता जे तुम्ही माता लक्ष्मीला फुलं वाहता त्याला सुद्धा तुम्हाला अत्तर वाहूनच फुलवायचं आहे. तर बघा, आता सुंदर अशी माता लक्ष्मीची पूजा झाली, त्यासोबत सुगंधी मोगरा अत्तर त्यांच्या तुपाच्या शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या दिव्यामध्ये मी टाकलेलं आहे. त्याच बघा, हा सुंदर माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो फ्रेम सुद्धा आपल्याकडे मिळते. बऱ्याचशा ताईंना धनाची वर्षाव करणारी फोटो फ्रेम आपल्याकडे हवी असते. तरी बघा, धनाचा वर्षाव करणारी फोटो फ्रेम तुमच्या कुंचन सेवेसाठी तुम्ही नक्की ठेवू शकता, कारण ह्याच्यामुळे काय होतं, बसलेली कोल्हापूर महालक्ष्मी आहे आणि त्यामुळे काय होतं, तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव हा नेहमी चालू असतो, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून किंवा पैशाचे नवे मार्ग तुम्हाला मिळतात. त्यामुळे घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही धनाच्या वर्षाव करणारा फोटो नक्की तुम्ही ठेवू शकता. ज्या ताईंना हवा त्यांनी खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर ज्या ताईंचं बुकिंग होतं त्यांची मला विधिवत पूजा करणं शक्य झालं नाही आहे, कारण सकाळपासून झोपून होते, कारण खूप कणकणी आली होती पावसात भिजल्यामुळं, आज लाईव्ह पण झाला नाही. त्यामुळे सगळं बघा, पूजेमध्ये सकाळी प्राजक्ताने ठेवलं होतं. आता हे सगळ्याचे झोबोकॉईन तुम्हाला मी आत्ता दाखवला, त्या झोबोकॉईनची सुद्धा विधिवत पूजा करून अगदी तुमच्या चांगल्या व्यवसायासाठी
घरपोच पाठवायचं मी काम करते. बघू शकता ह्याच्यावरती असा सिम्बॉल आहे सक्सेसचा आणि असा लकी अंक आहे. तर ह्याची सुद्धा विधिवत पूजा करूनच तुम्हाला घरपोच मिळणार एक चांगल्या सकारात्मकतेने. कसं असतं माहिती आहे का, एखाद्या व्यक्तीकडून आपण गिफ्ट घेतो किंवा एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या ओपनिंगसाठी बोलवतो. का बोलवतो, कारण ती व्यक्ती तेवढी सात्विक आणि चांगली असते, म्हणून आपण चांगल्या लोकांच्या हातून आपल्या दुकानाचा आपल्या शॉपचा किंवा शुभ कार्याचा शुभारंभ करतो, कारण त्याच्या आशीर्वादाने आपलं शॉप आपलं दुकान चांगलं चालावं असं आपलं त्यांना वाटतं. त्यामुळे बघा सगळ्यांची इच्छा असते की ताई तू पूजा करून दे. तर हे सगळ्या ताईंचे बघा ऑर्डरचे बघा झुबो कॉईन, रोज कॉईन, पॅरेट पण आहे तुम्ही बघत असाल, हे पॅरेट सुद्धा आहे, त्याला मनी मॅग्नेट पॅरेट असं म्हणतात. तर हे सगळ्या ताईंचे ऑर्डरचे मनी मॅग्नेट पॅरेट आहे बरं का. तुमचा व्यवसाय उद्योग खूप चांगल्या प्रकारे वाढवतो हा मनी मॅग्नेट पॅरेट. त्याचबरोबर बघा एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला आपल्याकडे झुबो कॉईन आणि रोज कॉईन मिळतात. ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमचा व्यवसाय उद्योग जो आहे तो सक्सेसफुल होण्यासाठी हा तुम्ही तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये ठेवता. तर बऱ्याचशाच ताईंना बघा जो तुम्ही बघताय पंचरत्न आहे बघा याच्यामध्ये, हे पंचरत्न आहे. तर हे पंचरत्न खुश तर आपलं आयुष्य खुश कर, सॉरी नवरत्न आहे. आपले नवग्रह खुश असतील तर आपलं आयुष्यसुद्धा खुश चांगलं चालतं. त्यामुळे बऱ्याचशाच ताई आपल्याकडं हे घेतात. ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा रांगोळी साचे शुभचिन्ह असणारेच लक्ष्मी सेवेसाठी काढावे. त्याचबरोबर बघा अजून एक तुम्हाला दाखवते मी, हे आईसाहेब आहेत तुम्हाला माहितीच आहे, नेहमी माझ्यासोबत असतात, कारण स्वामींची एकच मूर्ती असावी का बऱ्याचशाच ताईंचा प्रश्न असतो. तर बघा ही आई रूपात माझ्या देवघरामध्ये स्वामी आई बसलेली आहे, म्हणजे आईच्या रूपामधली ही स्वामींची मूर्ती माझ्या देवघरामध्ये, म्हणजे मी नित्य यांची सेवा, म्हणजे उठलं की जरी स्वामींच्या देवघराकडे मला कधी कधी सेवा करायला उशीर होतो, काही ना काही कारण असतो, कधी कधी नाही जाणं होत, तर अशा वेळी मी काय करते म्हणजे माझं नित्य डेली रुटीन आहे, सकाळी उठलं आंघोळ केली की आईसाहेबांना एक तुपाचा शुद्ध दिवा लावायचा आणि धूप लावायचं. जसं मी तुम्ही बघताय हा धूप असा चाललाय बघा माता लक्ष्मीकडे. तर असा एक मी धूप लावते सकाळ सकाळी आणि त्याचबरोबर बघा त्यांची पूजा करते, त्यांना फुलं वगैरे सुगंधी वाहते आणि आई नेहमी मला आशीर्वाद देते बरं का. हा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे. तर त्या फुलांसुद्धा मी अत्तर लावूनच वाहिलेला आहे. तर नेहमी आई आशीर्वाद देतात. कधी कधी बघा प्राजक्तासुद्धा आल्यावरती सगळ्या देवी देवतांची तर पूजा करते बरं का इथल्या, म्हणजे तिलासुद्धा एक देवाचा खूप चांगला नाद लागला. आणि काल आईसाहेबांनी चक्क तिच्याकडून तांदळाची खीर करून घेतली, तर तिने इथं नैवेद्य दाखवलंय. इथली पूजा आली की ती करते, कधी नाही केली असं दिसलं असेल, मी बिझी असेल, तर ती इथलीसुद्धा पूजा करते बरं का. म्हणजे त्यांची पूजा कोणी करावी हे ठरवणारे फक्त तेच आहे. तर अशी छान पूजा करते. हे बाप्पा जाणार आहे. तर या सगळ्यांचे जे मनी मॅग्नेट पॅरेट आहे, झुबो कॉईन आहे, त्याचबरोबर बघा स्वस्तिक दिवा आहे, कारण मंगलमयचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक. आपण प्रत्येक शुभ कार्यामध्ये स्वस्तिक काढतो, त्यामुळे बऱ्याचशाच ताईंनी हे स्वस्तिक दिवे आपल्याकडे ऑर्डर केलेले. तुम्हाला दिसतच असतील रिव्ह्यू आणि फीडबॅक. कम्युनिटी चेक करा तुम्ही, सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडे हे दिवे आहेत. ज्या ताईंना हा स्वस्तिक दिवा हवा त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज नक्की करा. तर बघा आई नेहमी मला आशीर्वाद देते आणि आजही आई आशीर्वाद देईलच, कारण मनापासून केलेली भक्ती नक्की देवापर्यंत पोहोचते. हे बघा आशीर्वाद रूपामध्ये कधी कधी फुलाच्या रूपामध्ये आपल्याला आशीर्वाद देतात बरं का देवी देवता. त्यामुळे तुम्ही सुद्धा देवी देवताची सेवा छान करा आणि तुम्ही सुद्धा देवी देवताच्या सेवेचं फळ नक्की घ्या. कारण कसं असतं, प्रत्येकाला देवी देवता प्रसन्न होतात, पण त्या सेवेमध्ये सातत्य आणि तुमची सेवा सुद्धा देवी देवतांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा अंतरात्मा शुद्ध असावा लागतो. तर मी मगाशी एका गुलाबाबद्दल बोलले. आता तुम्ही बघू शकता की फुलं मला खूप जवळपास दिवसाला मला 200 रुपयाची फुलं पूजेसाठी लागतात. तरी बघा सुंदर आणि छान क्वालिटीचे गजरे मी अशा डब्यामध्ये ठेवते, जेणेकरून ते गजरे चांगले राहतात. आणि गजरे तर रोज नित्य लक्ष्मी मातेला प्रिय असणारा हा मोगऱ्याचा गजरा आहे. त्याचबरोबर सुगंधी फुलाचं पॅकेट एक असेल तेव्हा मी आणते, कारण सुगंधी फुलाची तुम्हाला मंत्र पुष्पांजली करायची आहे. ह्याला सुगंध आहे माता लक्ष्मीची. व्यवसाय उद्योग असतो तुम्ही अशा सुगंधी फुलाच्या पाकळ्या नक्की तुम्ही ठेवा. माता लक्ष्मीचा मंत्र उच्चारसुद्धा तुम्हाला बोलायचा आहे. त्याचबरोबर बघा आत्ता जो दाखवला तुम्ही शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा हा दिवा लावलाय, बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतो. आता सेवेसाठी बघा ह्या गोष्टी आहेत. त्यासोबत ताईंची धनलक्ष्मी कुंचन अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला सर्वांनी कुंचन सेवा सांगते. ज्या ताईंना कुंचन घ्यायचं आहे तरी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा. ह्याला धनलक्ष्मी कुंचन असं म्हणतात. अखंड लक्ष्मी प्राप्ती म्हणजे तुमच्या घरातले सगळे दुःख आणि अडचणी, आर्थिक म्हणजे पैशासंबंधी जो काही प्रश्न आहे, जसे की अडकलेले पैसे परत मिळत नाही आहेत, व्यवसाय उद्योग चालत नाही आहे, नोकरी मिळत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन बरकत नाही आहे, घरामध्ये आजारपण आहे, लक्ष्मी स्थिर होत नाही, म्हणजे पैशाच्या संबंधी सगळ्या प्रश्नावरती ही सेवा आहे जी की धनलक्ष्मी कुंचन आणि श्रीयंत्र. तर हा कुंचन बघा ताईंचा आहे, विधिवत पूजा केलेला आहे. तर हा धनलक्ष्मी कुंचन सुद्धा तुम्हाला अगदी घरपोच मिळतो. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. त्याचबरोबर बघा आत्ता ज्या पाकळ्या दाखवल्या त्या पाकळ्या जर तुम्हाला नाही मिळाल्या तर तुम्ही हा धूप
धूपकांडी नक्की घ्या, कारण हा सुद्धा त्याच बघा पिंक कलरच्या गुलाबापासून बनलेला हा धूपस्टिक आहे. ज्या ताईंच्याकडे ह्या पाकळ्या मिळत नाहीत त्यांनी ह्या धूपस्टिक नक्की ऑर्डर करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे हा धूपस्टिक मिळतो. त्याचबरोबर बघा आत्ता जो मी धूपकोन लावला तो मी चंदनाचा लावलाय, तुम्ही मोगऱ्याचा सुद्धा लावू शकता. तर हा बघा हा धूपकोन आहे आणि त्यासोबत तुम्ही जी बघताय ही ॲपल धूपदानी सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ॲपल धूपदानी आहे, तुम्ही बघू शकता. जवळून तुम्हाला मी दाखवते, दूर अगदी माता लक्ष्मीकडे जातो आणि खूप सुंदर छान क्वालिटीची ॲपल धूपदानी आपल्याकडे मिळते. त्याचबरोबर बघा तुम्हाला जर धूप मोगऱ्याचा हवा तर मी धूप अक्षर लावते मोगऱ्याची, तर हा धूपकोन सुद्धा मोगऱ्याचा आपल्याकडे मिळतो. ज्या ताईंना हा मोगऱ्याचा धूपकोन हवा आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा आत्ता जो मी देवीला आत्ता जो धूप लावला तो चंदनाचा आहे. डेली मी संध्याकाळी चंदन आणि मोगरा किंवा गुलाब लावते, म्हणजे जो असेल तो लावते मी. त्यामुळे तुम्ही चंदनाचा घेऊ शकता. जिथं विष्णूंची सेवा होती, जिथं विष्णू येतात तिथं माता लक्ष्मी येते. तर हा केसर चंदन आहे बरं का, केसर आणि चंदन म्हणजे केसर माता लक्ष्मीला प्रिय आणि भगवान विष्णूला चंदन, त्यामुळे मी ह्या दोन्ही फ्लेवरचा आत्ता लावलेला आहे. तर हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर बघा धूपस्टिकमध्ये कस्तुरी, माता लक्ष्मीला प्रिय असणारी कस्तुरी सुद्धा आपल्याकडे मिळते. ज्या ताईंना कस्तुरीचा हवा अगदी तुम्ही कस्तुरीची धूपस्टिक घेऊ शकता. ज्या ताई अगरबत्ती वापरत नाहीत त्यांनी हे धूपस्टिक नक्की खरेदी करा. तर असे हे बघा गोकुळ, आता वृंदावन गोकुळ बऱ्याच त्यांना गोकुळचाच पाहिजे असतो बरं का, जे श्रीकृष्णाचे भक्त आहेत लड्डू गोपालजीच्या, ह्याच्यामध्ये बघा लावण्यासाठी तुम्हाला हे मिळतं. ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला असा धूप हा लावता येतो, कारण ह्याच्या स्टँड आहे, ह्याच्यावर तुम्ही छान असा हा धूप लावू शकता. तर हा चंदन सॉरी गोकुळ धूपकोन आहे, तुम्हाला जो आवडतो आहे अगदी तुम्ही तो लावायचा आहे. त्याचबरोबर बघा मुंबईचे कल्पनाताई आहेत, त्यांचा ऑर्डरचा मोठा अष्टलक्ष्मी दिवा आहे, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आज बघायलाच मिळेल. तर ही अष्टलक्ष्मी दिव्याची सुद्धा मला विधिवत पूजा करून त्यांना द्यायचं आहे बरं का. तर अष्टलक्ष्मींचा महत्त्व तुम्हाला माहिती आहे, अष्टलक्ष्मी पूजा कशी करावी, अष्टलक्ष्मी पूजेचे फळ काय आहे आणि अष्टलक्ष्मी अखंड चालतो बरं का. ह्याच्यामध्ये लवंगसुद्धा तुम्ही टाकून दिवा अखंड लावू शकता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. आठ लक्ष्मींचं विशिष्ट महत्त्व आहे. त्यासोबत बघा हे जे तुम्ही बघताय पॅरेट, हे जे बघताय मनी मॅग्नेट पॅरेट, तुम्ही जे स्टोन बघताय हे स्टोनची भरपूर ताईंची ऑर्डर आहे. तर हे सुद्धा तुम्हाला उद्याच्या पूजेमध्ये नक्की दिसतील, सगळ्यांची विधिवत पूजा करून ॲक्टिवेट करून देणार आहे. तर ह्याचा ह्या ॲक्टिवेट तुमच्या व्यवसायासाठी कसा करावा, ह्याचे रिझल्ट चांगले काय आहेत, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलेच आहेत. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा. अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये व्यवसाय, आता माझं तर घरामधूनच आहे तुम्हाला माहिती आहे, तरीसुद्धा मी ठेवते, तर तुम्ही घरामध्ये सुद्धा ठेवू शकता. हा स्वस्तिक दिवासुद्धा बऱ्याचशाच ताईंना हवा आहे बरं का, बऱ्याचशाच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंना हा स्वस्तिक दिवा हवा आहे. तर स्वस्तिक दिवा उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा. स्वस्तिक दिवा म्हणजे मंगलमयचं प्रतीक आणि हा ओपन पण होतो बरं का, पूर्ण क्लीन करण्यासाठी सगळा तुम्हाला खोलता सुद्धा येतो. सुंदर आणि छान क्वालिटीचा स्वस्तिक दिवा आहे, ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन ठेवण्यासाठी किंवा अगदी देवी देवताला नैवेद्य ठेवण्यासाठी हा आपल्याकडे रांगोळीचा पाट मिळतो बरं का, लाकडी आहे रांगोळी पाट. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. त्यासोबत कुंचन सेवासुद्धा तुम्ही ह्याच्यावरती करू शकता, असं तुम्ही ह्या पाटावरती या धनलक्ष्मी कुंचनसुद्धा ठेवू शकता. ज्या ताईंना हा पाठ हवा आहे आणि हे कुंचन हवं आहे त्यांनी फक्त दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा व्यवसाय उद्योगाच्या आपल्या दरवाजावरती चौकटीवरती लक्ष्मी आणि गणपती आणि सरस्वती माता असं असणारंच तोरण लावायचं आहे. व्यवसाय उद्योगाच्या काय घरावरती सुद्धा लक्ष्मी बघा गणपती पहिल्यांदा लक्ष्मी माता येते, नंतर गणपती, नंतर सरस्वती, हे तोरण लावायचं आहे. जेणेकरून तुमच्या व्यवसायामध्ये लक्ष्मी माता गणपती आणि सरस्वती तिघांचा आशीर्वाद आणि आगमन असावं. तर असं हे आपल्याकडे सगळं पूजा साहित्य मिळतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता कोल्हापूर महालक्ष्मीचा फोटो खूप खूप मेसेजेस ताईंचे होते तेव्हा स्टॉकआउट होता, पण आता सध्या उपलब्ध आहे. कोल्हापूर महालक्ष्मी धनाचा धनाचा वर्षाव करणाऱ्या व्यवसाय उद्योगासाठी तुम्हाला हा फोटो हवा असतो, तुम्ही जरूर हा नक्की ऑर्डर करा. तुम्ही बघताय माझ्या देवपूजेमध्ये नित्य मी माता लक्ष्मीची सेवा करते आणि त्या सेवेची फलश्रुती खूप मोठी मला मिळालेली आहे. तर ही अशी सगळी तुम्हाला मी दाखवले माझं संध्याकाळचं रुटीन कसं असतं आणि लाखो कोटी रुपये व्यवसाय बिझनेसमॅन कसे कमवत असतील, त्यांचं काही कर्म चांगलं असतं का, ते भरपूरसे प्रश्न बऱ्याचशाच त्यांच्या मनामध्ये असतात. पण कसं आहे आपल्याला जे आपल्या हातात आहे तुम्ही ते करा, लोक काय करतात ते बघू नका. कारण कसं असतं प्रत्येकाची सेवा, प्रत्येकाची साधना आणि प्रत्येकाचा चांगला वाईट कर्म भोगामुळेच ते पुढे मागे असतात. पण चांगली प्रगती करायची असेल किंवा तुमचं पूर्वकर्म म्हणजे आपली जी काही पूजा सेवा आहे
ते आपल्या मुळाबाळाला सुद्धा म्हणतात ना, पूर्वजांची पुण्य आहे म्हणून याचं चांगलं चाललंय, म्हणून याचा पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, ह्याच्याकडे ऐश्वर आहे, धन आहे. त्यामुळे आपल्या चांगल्या कर्माने आपल्या सुद्धा मुलाबाळांना चांगला आशीर्वाद देवाचा मिळावा, त्यांच्यावर सुद्धा आपली पुण्य व्हावी म्हणून आपण या जन्मी चांगलं कर्म करूया. कारण कसं असतं, काही काहींचं कर्म एवढं वाईट असतं की मुलांना सुद्धा खूप संघर्ष स्ट्रगल करावा लागतो, कधी कधी स्वतःचं सुद्धा वाईट कर्म प्रारब्ध भोग असतो. त्यामुळे जे कराल ते चांगलं करा आणि त्या चांगल्या कर्माची आणि चांगल्या सेवेचं फळ देव नक्की तुम्हाला देईल. कारण विश्वास हा देवावरती ठेवा आणि विश्वास तुमचा डगमगला की तुम्हाला आयुष्यामध्ये काही मिळत नाही. त्यामुळे आजची सेवा अशी होती. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये छान ताईने नक्की करा. तुमची कमेंट, तुमचा प्रतिसाद आणि तुमचा सपोर्ट हेच माझ्यासाठी खूप मोठे भेट आणि गिफ्ट असेल. आणि तुम्ही सुद्धा असे छान छान सेवा करा आणि ह्या छान सेवेचा लाभ घ्या. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्याचं कल्याण करा. तुमचा व्यवसाय, उद्योग, तुमचा बिझनेस, तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणण्याचं काम हे घरच्या गृहलक्ष्मीचं असतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्ष्मी समजून माता लक्ष्मीची सेवा करा. ज्या घरामध्ये लक्ष्मी माता खुश असेल, ज्या घरामध्ये लक्ष्मी माता आगमन करते, ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेला चांगलं वाटतं त्या घरामध्येच लक्ष्मी माता प्रवेश करते. त्यामुळे स्त्रीचा अपमान किंवा स्त्रीचं मन दुखवणं, सतत आपल्या घरामधली स्त्री रडत असेल किंवा सतत घरच्या स्त्रीला त्रास होत असेल, तर त्या घरामध्ये कितीही देवदेव केला, किती काही केलं तरी सुद्धा लक्ष्मी स्थिर होत नाही, पैसा येत नाही, धन येत नाही. त्यामुळे तुमच्या घराची गृहलक्ष्मी आधी खुश ठेवा. घरची गृहलक्ष्मी खुश असेल तर बाहेरची माता लक्ष्मी आपोआप आपल्या घरामध्ये स्थान करते, आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आजची पूजा कशी वाटली कमेंट नक्की करा. कारण संध्याकाळचं जे रुटीन असतं लक्ष्मी येण्याच्या टाईमाचं ते तुम्हाला मी पूर्ण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जे काही तुम्ही आज पूजा सामग्री बघितली, तूप, दिवे, अगरबत्ती, धूप, पूजा सामग्री, कुंचन, अष्टलक्ष्मी दिवा, रांगोळी पाठ, सगळं तुम्हाला पूजा साहित्य जर हवं असेल तर बऱ्याच त्यांना डिस्क्रिप्शन कळत नाही. खाली डिस्क्रिप्शन असतं आणि कमेंटच्या वरती सुद्धा नंबर पिन केलेला असतो. त्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कॉल कुणीही करायचा नाही आहे. किती जवळचे असो तरी कॉल करायचा नाही आहे. जे पूजा साहित्य हवं त्यांनी व्हॉट्सअपलाच मेसेज करायचा आहे. कॉल रिसीव करणं शक्य नाही कारण आपली 1,00,000 सबस्क्रायबरची आता फॅमिली होत आहे. तर दिवसातून एक पण 3,000-4,000 कॉलिंग चालू असतं. अक्षरशः तो मोबाईलसुद्धा हँग होतो, ऑर्डरमध्येच घेता येत नाही कारण त्या कॉलमध्ये भरपूरसा वेळ जातो. त्यामुळे बऱ्याचशा ताईंना ज्यांना घ्यायचं आहे त्यांना योग्य मार्गदर्शन किंवा त्यांना त्या वस्तू परचेस करता येत नाहीत. त्यामुळे फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे असं समजा. मेसेज करा, तुमचे अनुभव असतील तर ॲडिओ मेसेजच्या माध्यमातून नक्की कळवा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.